शिवसेनेच्या फायरब्रँड नेत्या सुषमा अंधारे यांनी शिंदेच्या मतदारसंघात जाऊन त्यांचेच वाभाडे काढले जसे नरेंद्र मोदी भारताचे पंतप्रधान नाही ते फक्त गुजरातचे पंतप्रधान आहे तसेच एकनाथ शिंदे हे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री नाही ते फक्त ठाणे जिल्ह्याचे मुख्यमंत्री आणि थोडेसे गुजरातचे पण मुख्यमंत्री आहे नितेश राणे भरसभेत म्हणतो माझा बाप सागर बंगल्यावर बसला आहे मला वाटलं नारायण राणेंनी पत्ता बदलला असेल पण सागर बांगल्यावर जाऊन विचारलं तर ते म्हणाले इथे देवेंद्र फडणवीस राहतात हे ऐकून नारायण राणेंना काय वाटलं असेल की माझं पोरग दुसऱ्याला बाप म्हणतो शिवाजी पाटील म्हणतात कलयुगातील रावणाचा जीव बेंबीत नाही तर इव्हीएम मध्ये आहे तुमची चालला होता नरेश वाजक्या काँग्रेस मध्ये घालून का परत आणला तुम्ही का चालला होता याच मुख्यमंत्री झालेल्या एकनाथ शिंदे सोबत त्यांचा अजिबात आडवा विस्तव जात नव्हता म्हणून तो चालला होता तो आता गोडवे गातोय आदरणीय सन्माननीय एकनाथ भाई शिंदे आदरणीय सन्मान सन्मान आदरणीय सन्मा, काय पी माझाचे हे सामवाले पुढारीवाले वाले आमचे जे भाऊ आहेत ते उद्या लगेच बुम घेऊन जातील मस्के जे तुमच्याबद्दल अंधारे ते असं बोलल्या काय म्हणणं आपलं मग मग मस्के सांगतील जाऊ द्या बा काय बोलायचं तर त्यांना हे सांगा नरेश बसके, तुम्हाला चॅलेंज केलंय म्हणावं कि हिम्मत असेल तर कधी माझ्या इलाक्यात येऊन बघा तशी मी येते फडणवीस साहेब तो तो की आप चाणक्य बिलकुल नाही होपटकारस्थान मे कुठ कम भी नहीं हो प्रभू श्रीराम एक वचनी एक पत्नी एक बाणी होते आता एक पत्नीवर बोलूच नाही असं वाटतंय कारण रोज एक माय माऊली सोशल मीडियात येते आणि सत्ताधाऱ्यांच्या कुठल्या ना कुठल्या लोकप्रतिनिधींच्या नावाने बोलत असते एकवचनीय आहेत का हे लोक तर दिलेला शब्द अजिबात पाळत नाहीत हे लाख वेळा स्पष्ट झालंय ना पंधरा लाख ना दो करोड बेरोजगार रोजगार ना भ्रष्टाचारांना आत टाकलं ना, ना काळा पैसा बाहेर आणला ना दाऊदला ओढत इकडं आणलं ना सत्तर हजार करोड केसीच्या ऐके खोट आले का क्या हुआ भाई और भॅड तो हमने देखा मोदी की गॅरंटी थी कि जिस पर भ्रष्टाचार का आरोप होगा सबसे बड़ा उसको हम DCM बनाएंगे ये मोदी की गॅरंटी है मोदी की गॅरंटी स्पेशालिस्ट हिसाब तो देना पलिंगा फेम क्रीट सोमैया याने ज्या ज्यावर आरोप केले त्याला त्याला मांडीवर घेऊन गुंजारण्याची कुरवाळण्याची आणि नाहू माकू घालण्याची स्पर्धा भाजप मध्ये चालू आहे थोडक्यात काय तर प्रभू श्रीरामाचा एकवचिनी एक पत्नी एक कुठलाही गुण त्यांच्याकडे नाही त्या प्रभू श्रीरामाचे राज्य कपटनीतीने कूटकारस्थान करून षडयंत्र करून हिरावले गेले आणि जेव्हा त्यांना तो वनवास पत्करावा लागला तेव्हा त्यांच्यासोबत तो वनवास लक्ष्मण आणि भरताने स्वीकारला आम्हाला असं वाटतं की खऱ्या अर्थाने प्रभू श्रीरामाचे सच्चे अनुयायी आमचे सन्माननीय पक्षप्रमुख उद्धव साहेब आहेत जे खऱ्या अर्थाने एकवचनी एक पत्नी एक बानी आणि एवढं झालं तरी अजूनही मर्यादा सोडली नाही संयम आणि शिस्त आणि संस्कार पाळून आहे त्या आमच्या सच्चे असणाऱ्या उद्धव राजपाठ कट कारस्थान वाया गुवाहाटी सुरत वगैरे करून ज्या ज्या लोकांनी हिरावून घेतला हे मी सांगत नाही हे स्वतः आमच्या शिंदेसाहेबांनी सभागृहाच्या पटलावर सांगितले की मला शक्य झाले नसते जर महाशक्तीने मला मदत केली नसती तर देवेंद्रजी मला वेश बदलून भेटायला रात्री अपरात्री येत होते आणि त्यांच्या बोलण्याला पुष्टी देत आमची प्रिय भाऊजई अमृता वहिनींनी सांगितलं की हो देवेंद्र असा होडीबिडी घालून यायचा हुडी असं बिगल घालून फिरायचा तो मी म्हणायची देवेंद्र रात्रीचं गुढे जातोय रात्रीचा हा इकडे तिकडे जायचा हे असं सांगितलं गेलं म्हणजे आता हे असं झालं की मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री नाही ते फक्त ठाणे जिल्ह्याचे मुख्यमंत्री फक्त ठाणे शहराचेच आणि नरेंद्र मोदी साहेब हे भारताचे पंतप्रधान नाही तर फक्त गुजरातचे पंतप्रधान अशा पद्धतीने काम चाललंय मला आश्चर्य वाटतं जेव्हा कधी जेव्हा कधी आपल्या पक्षाचा कार्यक्रम असतो मुख्यमंत्री नेमके ठाणे शहरात असतात आजही आपला कार्यक्रम मुख्यमंत्री ठाणे शहरात अरे का आ, इतनी हलचल क्यों है भाई इतनी घबराहट क्यों है एखादा सत्ताधाऱ्यांचा आमदार जेव्हा उठतो आणि सांगतो ए काय करायचं ते करून घ्या रे आपला बाप सागर बंगल्यावर बसलाय मला आश्चर्य वाटलं माझी जेवढी माहिती आहे त्या माहितीनुसार नारायण भाऊचा पत्ता कणकवली आहे सागर बंगला कस काय मी मला वाटलं पत्ता बदलला असेल मी सागर बंगल्यावर विचारायला गेलो तर म्हटले आहो इकडे देवेंद्र भाऊच राहतात काय वाटलं असेल नारायण भाऊच्या जीवाला काय वाटलं असेल असो तरी पण आम्हाला काही म्हणायचं नाही त्याच सत्ताधाऱ्याचा आमदार असणारा आता हे आमचे छोटे भाचे आहेत सगळे थोडी संस्कारांची कमतरता पडते काय म्हणतात की अय पोलिस हो, काय व्हिडिओ रेकॉर्ड करता माझेही करतात ते रेकॉर्ड हे दादा इकडे आता बिना मोबाईलचे थांबलेत पण रेकॉर्डच करतात व्हिडिओ ह्यांना सगळ्यांना आदेश आहे विशेषतः माझ्या संदर्भाने रंग सावळा सशक्त बांधा मध्यम उंची केस कुरळे पोशाख साडी भाषा मराठी सदरील वर्णनाची व्यक्ती आपल्या हद्दीत आल्यास तिचे भाषण ध्वनी चित्रमुद्रित करावे ती व्यवस्था नसेल तर ध्वनीमुद्रित करावे तीही व्यवस्था नसेल तर टंकलिखित करावे पण भाषण रेकॉर्ड करावे काय गोड हसला तो गोड हसला आताई मी पण प्रशासनात काम केलंय अधिकारी म्हणून काम केलंय कॉप्या करून पास नाही झाले आणि टेलिप्रॉम्प्टरवर भाषण देत नाही ताई अजिबात नाही आणि म्हणून वाचून तर अजिबातच नाही हे फक्त पुराव्यासाठी कागद ठेवलेले असतात काय पोलिसांचा गैरवापर केला गेला बघा नितेश राणेने सांगितलं की आय पोलिस रेकॉर्ड करायचं ते करा, करा माझं कुणी काही करू शकत नाही काय कराल फार फार तर व्हिडिओ रेकॉर्ड कराल आणि आपल्या बायकांना दाखवाल किती मस्त वाल्पना आहे हा प्रशासकीय क्षेत्रामधल्या अधिकाऱ्यांना प्रभावित करणे त्यांना भीती दाखवणे धमकावणे त्यांच्या कामात अडथळा आणणे हा कलम तीनशे त्रेपन्न नुसार गुन्हा आहे नितेश हे वक्तव्य म्हणजे एका अर्थाने पोलीस कर्मचाऱ्यांना प्रभावित करणे घाबरवणे धमकावणे आहे का नितेश राणेवर गुन्हा दाखल झाला नाही गुन्हा दाखल करणं गरजेचं होतं मला पोलिसांकडून जास्त अपेक्षा आहेत की अरे तुमच्या वर्दीचा अपमान व्हायला लागला धर, धर तुमच्या वर्दीचा अपमान करायला लागले आणि सिंगल ट्विट करू नये एकाही पोलिसाने अर्ज करू नये एकाही पोलिसाने बोलू नये याच्यावर एकही पोलीस बोलत नाही की अरे आमची गरिमा काय आहे आमचा धाक कसा राहील पोलीस तर पोलीस सोडा त्या त्या खात्याचे कर्मचाऱ्यांची काळजी घेणे हे त्या त्या खात्याच्या मंत्र्याचे पालक म्हणून काम असते तरी किमान स्वतः निर्देश द्यायला हवे होते की नितेश वह्यात वक्तव्यामुळे त्याच्यावरती निष्त्रेपण दाखल करून घ्या पण नाही करू शकले असं देवेंद्र भाऊ असं करू शकले नाही त्याचा परिणाम काय झाला दादा हो त्याचा परिणाम हा झाला की पोलिसांबद्दल आदर आपुलकी धाक वचक राहिला नाही आणि तो वचक न राहिल्यामुळे दिवसाढवळ्या पूर्वी लोक किमान अंधारात निर्जन ठिकाणी तरी गुन्हे करायचे दिवसा दिवसाढवळ्या पोलीस स्टेशनमध्ये गोळ्या घालायला लागली माणसं धाक नाही राहिला काहीच काही धाक राहिला नाही मध्ये आमचे सन्मान्य नेते आदित्यजी आले होते ते आले ते बोलले त्यांनी पाहिलं त्यांनी जिंकलं आणि दुसऱ्या दिवशी नेहमीप्रमाणे मळमळ सुरू झाली मळमळ कुणाची मग अशी तुम्ही काहीतरी काही मांजर आडवी तिडवी येतात असं म्हणालात बहुतेक असं काहीतरी असावं म्हणजे ही जी काही अशी जी माणसं आहेत आणि त्याने मी बघितलो अरे बाप रे काय भाषा होती पठ्ठ्याची नरेश बसके सारखा माणूस खर तर विचारे दादा बाकी काही असो मला तुमचं सगळं पट्ट सगळं आवडतं पण मला ही गोष्ट अजिबात आवडलेली नाही तुमची चूक झालेली आहे फार चूक झाली आहे तुमची चालला होता नरेश मस्के काँग्रेस मध्ये तर का त्याला गाडीत घालून परत आणला तुम्ही चालला होता ना चांगला आणि का चालला होता याच मुख्यमंत्री झालेल्या एकनाथ शिंदे सोबत त्यांचा अजिबात आडवा विस्तव जात नव्हता म्हणून तो चालला होता गाडीत घातला तुम्ही नेला त्याला क्षणभर विश्रांती हॉटेल वर बसवला उद्धव साहेबांच्या समोर तो आता गोडवे गातोय आदरणीय सन्माननीय एकनाथ भाई शिंदे आदरणीय सन्मान आदरणीय सन्मान काय भाषा काय त्याची भाषा काय करतो त्याच्यासारखी भाषा मी वापरू शकत नाही भाजपच्या आक्रस्ताळ्या बायकांची भाषा मी वापरू शकत नाही कारण मी वारंवार सांगते की माझ्यावर माझ्या पक्षप्रमुखाचे माझ्या आई बापाचे माझ्या कुटुंबाचे अत्यंत चांगले संस्कार आहेत ती भाषा आम्ही वापरू शकत नाही पण जी नरेश मस्केने भाषा वापरली ती पुरावा देणारी आहे की जिसकी जैसी परवरिश होती है वो उसी भाषा मी बात करता मस्केच्या संस्काराचा तो भाग आहे पण मस्केसारख्या माणसांना अजून सांगितलं पाहिजे खरंतर मला अशा झिगुर मंगूर लोकांवर बोलायला आवडत नाही अजिबात आवडत नाही आपला तो स्वभाव नाही पण कधी कधी म्हातारी मेल्याचे दुःख नसते काळ सोकावतो म्हणून बोललं पाहिजे काय म्हणले ते बाहेरून येता बोलता बाहेरून येता बोलता हो हो मी ठाण्याची राहणारी नाही आणि आदित्य साहेबही तिकडून इकडे बोलायला आले आणि बाहेरून येता आणि बोलता तर नरेश मस्के सारख्या माणसांना सांगितलं पाहिजे पन्नास पन्नास सरकारी पैशातनं कट कमिशन मधन डेव्हलपर्स आणि इकडून तिकडून दाब दडप करून पैसा कमवून पाच पन्नास गार्ड मध्ये फिरणं याला याला फार मी मर्दानगी शब्द नाही वापरणार कारण महिला शक्तीचा माझ्या मनात प्रचंड आदर आहे याला अजिबात काही विरश्री आणि याला शौर्य म्हणत नाहीत आणि तुम्ही जे सांगताय म्हणजे मस्के सारखे माणसं सा जे सांगतात बाहेरून येऊन कुणीतरी बोललं तर मस्के आपण इलाके मे कुत्ता भी शेर बनता है मजा तो तब है की इलाका तुम्हारा और धमाका हमारा होता है आणि हो नरेश मस्क्याचे खबरे आजूबाजूला असतील आणि मोबाईल चालू असेल तर चालू रे रेकॉर्ड करा नसेल तर लिंक पाठवा लाईव्ह लिंक पाठवा मस्केला आणि लिंक पाठवून सांगा बाहेरून एकटी चाले बर का पाच पन्नास बॉडीगार्ड घेऊन आले नाही एकटी चाले कारण माझा फंडा आहे कळप लांडग्यांचे असतात वाघीण एकटीच येते <प्राँगा> आम्हाला दहा पाच वर्षाखाली कुठं राहत होता तुम्ही आता कुठं व्हायचा कशामुळं मुळे हायचा काय आहे हे आम्हाला कळत नाही अरे पण काही जरी केलं तर गद्दार गद्दारच असतो गद्दाराला गद्दारच म्हटले पाहिजे गद्दारासाठी दुसरा कुठलाही शब्द नाही पोलिस हो रेकॉर्ड करा काय गुन्हा टाकायचा ते टाका गद्दार गद्दारच असतो गद्दाराला गद्दारच म्हटले पाहिजे गद्दारांसाठी दुसरा कुठलाच शब्द नाहीये मस्केने गद्दारी केलेली आहे पुढे बोला नाद करायचं नाही नाद नाद करायचं नाही काय बोलतात हे अरे ही जी ताकद आहे ना नरेश बसके साडे आठशे किलोमीटर वरून येऊन इथं येऊन ललकारायची ही ताकद फक्त आणि फक्त खुद्दार निष्ठावंतांमध्ये असते ती गद्दारात नसते आणि हो हे सगळे हे आमचे टी व्ही नाईनचे भाऊ ए बी पी माझाचे हे सामवाले पुढारी वाले, वाले आमचे जे भाऊ आहेत ते उद्या लगेच भूम घेऊन जातील मस्के जी तुझ्या बद्दल अंधारे ते असं बोलल्या काय म्हणणं आहे आपलं आपली काय प्रतिक्रिया आहे मग मग मस्के सांगतील जाऊ द्या बाबा काय बोलायचं तर त्यांना हे सांगा नरेश मस्के तुम्हाला चॅलेंज केलंय म्हणाव की हिम्मत असेल तर ता कधी माझ्या इलाक्यात येऊन बघा जशी मी इथं येतेय उगाच काहीतरी आणि हो अजून एक बरं का याच्या उपर जेव्हा ते बोलतील ना जाऊ द्या जाऊ द्या तर मी असं म्हणेल मस्के चलो बक्ष आधीच सांगितलंय जो कुणी मातोश्री ठाकरे आणि निष्ठावंत शिवसैनिकांबद्दल काहीही बोलेन त्याचा चक्रवाड व्याधासकट हिशोब केला जाईल हिशोब हात करायचा काय शान पण सांगतात ही लोक काय पद्धतीचं गलिच्छ राजकारण करतात आणि यांना असं वाटत की यांच्या या उन्मत्तपणाला लोक घाबरतील अरे ठीक आहे ना तुम्ही नगरसेवक कदाचित घेऊन जाल नगरसेवकांना कोणी बनवलं आम्ही बनवलं ना शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे ही माणसं पेरणारी फॅक्टरी आहे आम्ही माणसं घडवतो आम्ही माणसं पेरतो चोरून चोरून किती चोरणार आहात पेरण्याची कला चोरणार नाहीत आम्ही पेरत राहू आणि जेवढ्या ज्या बारा लोकसभा फिर मी फिरले ज्या बत्तीस विधानसभांमधून मी आले मी प्रत्येक गावचा प्रत्येक तालुक्याचा प्रत्येक ठिकाणचा प्रश्न मुखोद्गत सांगू शकते आणि त्यासोबत खात्रीनं सांगू शकते इमानदारीनं फेअर फेअर लढाई झाली तर होय दोन हजार चोवीस ला पुन्हा एकदा तो आवाज ऐकायला मिळेल मी उद्धव बाळासाहेब ठाकरे शपथ घेतो की इतकं चांगलं वातावरण इतकी चांगली लोकांची भावना या पक्षाबद्दल आहे याच्या उलट काय परिस्थिती आहे बरं आता सध्या त्यांना असं वाटतंय की आपण गप्प बसवू शकू अर्थात ते माझ्यावर ईडी सीबीआय लावू शकत नाही तो भाग वेगळा आणि मलाही हे पक्क कळलंय की आज घरीला मोदींच्या दडपशाहीला हुकुमशाहीला जर कुणी तोंड देऊ शकतो तर तो, तो माझ्यासारखा सडाफटींग मध्यमवर्गीय तोंड देऊ शकतो कारण आमच्याकडे बैमानीचं कुठलंही डबल गोळा केलेलं नाही आम्ही आमच्या कष्टाची भाकर खातो आम्हाला हे पक्क माहिती आहे की कालपर्यंत भाजपाने ठरवून हिंदू मुस्लिम दंगल निर्माण करण्याचा प्रयत्न केला जाणीवपूर्वक के नितेश राणे असतील राणा असतील किंवा अजून काही यांची त्यांच्या भक्तुल्यांची गँग मोठी यांच्याकडे नेते नाही आहेत सगळे भक्तुल्य आहेत नेत्यांना यांनी ऑलरेडी संपवले म्हणजे ज्या मुंडे साहेबांची बॅग घेऊन फडणवीस वावरायचे मुंडे साहेबांची बॅग वागवायचं मुंडेंचं राजकारण संपवण्याचं कटकारस्थान केलं त्यामुळे तुम्ही ओबीसीचेही नाही कर तुम्ही ते आम्हाला पक्क कळलेलं आहे तुम्ही ओबीसीचे असता तर ओबीसी नेते विनोद तावडे ओबीसी नेते चंद्रशेखर बावनकुळे ओबीसी नेत्या पंकजा मुंडे यांना राजकारणात संपवण्याचा घाट तुम्ही घातला नसता आणि तुम्हाला पुळका असता आणि तुम्हाला ही सगळी माहिती असते तर देवेंद्र भाऊ कधी काळी तुमच्या तुम्हा गळ्यातला ताईत असणाऱ्या आशिष शेलारांना साईड लाईन करत तुम्ही तुमच्या लाडक्या गँगमध्ये मध्ये नवीन प्रसाद लाड आणि नवीन लोकांची भरती करून घेतली नसते असो हा तुमचा तुमच्या घरातला प्रश्न आहे आम्हाला त्याच्यावर बोलायचं तुम्ह नाही पण तुम्ही ओबीसीचे कैवारी नाहीत हे तुम्हाला एकदा समजावून सांगितलं पाहिजे राजे हो जरा विचार करा एकीकडे शिवछत्रपतींची खोटी शपथ एकनाथ शिंदे साहेब घेतात शिवछत्रपतींची शपथ घेऊन आम्ही आरक्षण देणार आहोत म्हणतात आणि जरांगे सारख्या ठीक आहे ना जरांगे जास्त शिकलेले नसतील तुम्ही सांगायचं ना समजावून मंगेश चिवटे कशासाठी पाठवत होता दहा दहा वेळा सांगायचं त्याने समजावून काय ते की अधिसूचना आणि अध्यादेशामध्ये फरक असतो म्हणून शिवछत्रपतींची शपथ घेऊन तुम्ही अधिसूचना नुसती हातात देता आणि सांगता की मी मराठ्यांना आरक्षण द्यायला कटिबद्ध आहे त्याच वेळेला भुजबळ साहेब सांगतात की ओबीसीच्या आरक्षणाला मी हात लावू देणार नाही अगदी त्याच वेळेला पडळकर सांगतात की धनगरांना एस टी मधून आरक्षण मिळालं पाहिजे तर त्याच वेळेला नरहरी झिरवळ सांगतात की असं झालं तर मी माझ्या आदिवासीचे पंचवीस आमदार राजीनामा देतील राजे हो विचार करा एकनाथ शिंदे देवेंद्र फडणवीस छगन भुजबळ गोपीचंद पडळकर नरहरी झिरवळ सगळे एकाच सरकारमध्ये आहेत सगळे एकाच सरकारमध्ये आहेत पण परस्पर विरोधी विधान नुरा कुस्ती कशी चालू आहे अरे आम्ही काय धोत्राला का? का काना बिडे आहेत आमच्या येड्यात करता तुम्ही आम्हाला तुम्हाला जाणीवपूर्वक पोलरायझेशन करायचे पोलरायझेशन मराठा विरुद्ध ओबीसी का पोलरायझेशन करायचे येणाऱ्या निवडणुकांमध्ये त्यांना माहिती आहे ते विकासाच्या मुद्द्यावर मत मागू शकत नाहीत कारण विकासाचा मुद्दा सांगण्यासाठी नाहीच आहे भाजपाकडे म्हणून तुम्हाला राम राजकीय टूल किट म्हणून वापरावा लागतो राम श्रद्धेचा विषय आहे पण राम तुम्हाला धर्माचा आधार राजकारणासाठी घ्यावा लागतो तुम्ही धर्माच्या नावावर मतं मागायला निघालात कारण विकासाच्या नावावर तुम्ही मतं तुम्ही? तुम्ही मागू शकत नाहीत मराठा विरुद्ध ओबीसी वाद लावून मतं मागायला निघालात कारण लोकाभिमुख प्रश्न सोडवण्याच्या मुद्द्यावर तुम्ही मतं मागू शकत नाहीत आणि म्हणून आता जी काही तुम्ही ट्रॅप लावायचा प्रयत्न करताय हा मागे आहे का कोण मागे आहे कोण बोलविता धनीय फडणवीस साहेब इत्ता तो मैं बी जाणती ह इतना तो मैं भी जानती हूँ कि आप चाणक्य बिल्कुल नहीं हो लेकिन कपटकारस्थान में कुछ कम भी नहीं हो हे मला पक्का माहिती आहे की एस आय टी चौकशी आणि एस आय टी चौकशीच्या दरम्यान भाषण करताना तुम्ही जरी राजेश टोपे आणि आदरणीय पवार साहेबांचं नाव घेतलं तरीही फडणवीस जी तुमचा कही पे निगा आहे कही पे निशाणा आहे तुम्हाला पवार साहेबांना बोलायचंच नाहीये तुमचा असल निशाणा एकनाथ शिंदेच आहे खात्रीने मिनाश देशमुख म्हणतात ठरले एकदाचे भाजप चाळीस शिंदे गट चार अजित पवार गट चार आणि महत्वाचे सगळ्यांचे चिन्ह कमळ प्रतीक मोहिते म्हणतात आदरणीय रामदास कदम गजानन कीर्तीकर हेमंत गोडसे धैर्यशील माने भावना गवळीजी अरे हिंदुत्वासाठी तरी भाजपला सीट सोडा कशाला भांडताय हर्षल पाटील म्हणतात बापाने सात हजार क्विंटलची सोयाबीन नाईलाजाने चार हजाराने विकली पोरग मोदींनी दोन हजार टाकले म्हणून गावभर बॉम्ब लायलाय